नमस्कार पालक मंडळी, मागील भागामध्ये आपण शिवरायांचे बालपण याविषयी माहिती बघितली। बघा, तो काळ खूप धामधुमीचा होता। मुघल बादशाह, दिल्लीचा मुघल बादशाह याने महाराष्ट्रावर आक्रमण केलेलं होतं आणि विजापूरचा आदिलशाह याने शहाजी राजांची जहांगीर पुणे बेचिरा करून टाकलेली होती। इकडे आड तिकडे विहीर अशा जिजामाता ह्या गरोदर होत्या, त्यांची काळजी घेणं खूप आवश्यक होतं। पण मग काय करावं, जिजामातेला कुठं ठेवावं, हा पेच त्यांच्या समोर निर्माण झाला। मग शहाजी राजांनी काय केलं, जिजामातेला शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं आणि बघा तो सोन्याचा दिवस उजाडला। महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर गोड स्वप्न, एक शकप्रवर्ता, एक युग निर्माता अशा शिवाजी राजांचा जन्म झाला। शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि हळूहळू ते मोठे होऊ लागले। शहाजी राजांचं मार्गदर्शन त्यांना होतच, पण जिजाबाईंचे संस्कारही त्यांना लाभले। राम, भीम, अर्जुन यांच्या गोष्टी सांगून जिजाबाईंनी त्यांना संस्काराचे बाळ कडू पाजले। हळूहळू शिवबा मोठे होऊ लागले। ते 7 वर्षाचे झाले, आता त्यांना शिक्षणाची गरज भासू लागली। शहाजी राजांनी ठरवलं की आता आपण शिवबांना योग्य ते शिक्षण देऊया आणि म्हणून त्यांनी दादाजी कोंडदेव आणि जिजामाता यांच्या मार्गदर्शनानुसार शिवरायांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली। तर मग आपण आता बघूया शिवरायांचे शिक्षण।